श्रीकृष्णाचे नाव घेतले आणि राधेचा उल्लेख झाला नाही असे सहसा होत नाही. राधा आणि श्रीकृष्णाच्या मुकुटावर असलेला मोरपिसाबाबतही एक किस्सा सांगितला जातो. अगदी अवतार कार्याची सांगता करेपर्यंत श्रीकृष्णाने हे मोरपीस कायम जवळ बाळगले होते. यामागील नेमके कारण काय, तो किस्सा कोणता, जाणून घ्या. श्रीकृष्ण व राधेच्या प्रेमाबाबत, भक्तीबाबत, श्रद्धेबाबत अनेक कथा प्रचलित आहेत, मात्र असे काही किस्से आहेत जे ऐकून केवळ थक्क व्हायला होते. श्रीकृष्णाचे नाव घेते आणि राधेचा उल्लेख झाला नाही असे सहसा होत नाही. राधा म्हणजे मूर्तिमंत प्रेम, भक्ती व समर्पणाचे प्रतीक आहे. राधाकृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून आध्यात्मिक प्रेम होते. देवाचे आपल्या भक्तावर किंवा भक्ताचे त्याच्या आराध्यावर जितके पराकोटीचे प्रेम असू शकेल, ते प्रेम म्हणजे राधाकृष्णाचे प्रेम होय. कृष्ण भक्तीचा तिला ध्यास होता आणि म्हणूनच ती हृदयाने, आत्म्याने कृष्णरूपात एकरूप झाली होती असे मानले जाते. मात्र राधाविषयी अनेक मतप्रवाह आहेत. काहींच्या मते राधा ही व्यक्तिरेखा नसून ती एक संकल्पना असल्याचे सांगितले जाते. राधा ही श्रीकृष्णाची प्रेयसी नसून त्याची निस्सीम भक्त होती असाही एक मतप्रवाह आहे. राधा आणि श्रीकृष्णाच्या मुकुटावर असलेल्या मोरपिसाबाबतही एक किस्सा सांगितला जातो. अगदी अवतार कार्याची सांगता करेपर्यंत श्रीकृष्णाने हे मोरपीस कायम जवळ बाळगले होते. यामागील नेमके कारण काय, तो किस्सा कोणता, जाणून घ्या. एका पौराणिक कथेनुसार गोकुळात एक मोर निवास करत असे. तो श्रीकृष्णाचा अनन्य भक्त होता. कृष्णाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून गोपाळकृष्णाच्या द्वाराजवळ जाऊन जप करू लागला. तो मोर अखंडपणे कृष्णचे नामस्मरण करत असे. पाहता पाहता एक वर्ष सरले तरी कृष्ण प्रसन्न होईना. एक दिवस दुःखी होऊन मोराला अश्रू अनावर झाले. तेथूनच जात असलेला एका महिन्याने मोराला दुःखी होऊन रडताना पाहिले. मोर रडतोय पाहून तिला फार आश्चर्य वाटले. एखाद्या घटनेमुळे मोर दुःखी झाला असावा असा अंदाज महिन्याने बांधला. परंतु तो कृष्णद्वारे जाऊन का रडतोय असा प्रश्न तिला पडला. महिना मोराजवळ आणि मोराला याबाबत विचारणा केली. यावर मोर महिनेला म्हणाला की गेले वर्षभर मी कृष्ण नामाचा जप करतोय, मात्र कृष्णाने येऊन मला साधे पाणीही विचारले नाही. मोराचे म्हणणे ऐकून महिना म्हणाली की आपण बरसना येथे राधाराणीकडे जाऊया, ती खूप दयाळू आहे, यातून मार्ग काढण्यासाठी ती नक्की मदत करेल. महिन्याचे म्हणणे मोराला पटले. ते तडक बरसना येथे राधाराणीकडे गेले. मोराने तेथेही कृष्णनामाचा जप सुरूच ठेवला. कृष्णाचे नाव ऐकून राधा धावतच आली आणि मोराला मायेने आलिंगन दिले. राधाने मोराला तो कुठून आला याबाबत विचारणा केली. तेव्हा राधेच्या मायेने मोर आनंदून गेला. राधाराणीचा विजय असो असा जयघोष त्याने केला. आत्तापर्यंत आपण खूप दयाळू करुणामयी असल्याचे ऐकले होते, मात्र आज प्रत्यक्ष पाहिले असे मोर म्हणाला. राधाराणीने औत्सुक्यपोटी या संदर्भात विचारणा केली. त्यावर मी गेले वर्षभर कान्हाच्या द्वारापाशी कृष्णनामाचा जप करतोय, मात्र कृष्णाने ना कधी माझ्याकडे पाहिले ना कधी मला पाणी विचारले. मोराच्या या उत्तरावर राधाराणी लगेच म्हणाली की मोरा, माझा कृष्ण असा निर्मोही नाही. मोरा, तू पुन्हा कानाच्या द्वारे जाऊन जप कर, मात्र यावेळी कृष्णनाम न घेता राधे राधे असा जप कर, असा सल्ला राधेने कृष्णाला दिला. मोराने राधेचे ऐकले, पुन्हा कृष्णद्वारे आला. यावेळी त्याने राधे राधे असा जप करण्यास सुरुवात केली. राधेचे नाव ऐकून काना तडक बाहेर आला. मोराला विचारले की तू कुठून आला आहेस. यावर मोराने सांगितले की माधवा, गेले वर्षभर याच ठिकाणी मी तुझे नामस्मरण करीत आहे, मात्र ना तू माझ्याकडे पाहिलेस ना मला कधी साधे पाणी विचारलेस. मात्र राधेचे नाव घेतल्यास तू अगदी धावत माझी विचारपूस करण्यासाठी आलास. कान्हाच्या मोराच्या कथनामुळे वाईट वाटले. या मोराला आपण साधे पाणीही कधी विचारले नाही याबाबत त्याला दुःख झाले. श्रीकृष्ण म्हणाला की मोरा, मी तुला पाणी देखील विचारले नाही, हे माझे चुकलेच. मात्र तू राधेचे नाव घेतलेस हे तुझे सौभाग्य आहे. जोपर्यंत सृष्टी अस्तित्वात राहील तोपर्यंत माझ्या शिरावर तुझे मोरपीस धारण केलेले असेल. यासह जो भक्त राधेचे नाव घेऊन माझे नामस्मरण करेल त्यालाही माझे शुभाशीर्वाद कायम मिळतील.